अफसर बोलने का फोन साइलेंट करा। आज प्रामुख्याने महानगर पालिकेशी संबंधित काही प्रलंबित विषयावर कमिशनरांच्या बरोबर त्या घटकाची एक मीटिंग होती। त्यात प्रामुख्याने गुंठेवारी हा एक खूप मोठा चिंतेचा विषय झालेला आहे, कारण लोकांनी घर बुक केली आहेत, आपलं किडूक मुडूक विकून त्यांनी बिल्डरला पैसे भरलेले आहेत। त्या गुंठेवारीमधल्या अडचणींमुळे ते घर त्यांच्या नावावर होत नाही। यात 14 ते 19 महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असताना आपण कायदा केला होता, मधल्या काळामध्ये तो रेंगाळला। आता पुन्हा एकदा विधानसभा विधान परिषदेमध्ये यासंबंधीचा गुंठेवारी नियमित करण्याचा कायदा झाला, पण तो कायदा झाल्यानंतर जे सर्क्युलर खाली आलं महानगरपालिकांना ते त्यात जो आकार आकारायचा आहे त्याला आपण आकार म्हणण्यापेक्षा दंड म्हणू, तो इतका भयानक आहे की कोणाला शक्य नाही। आणि त्यामुळे महानगरपालिकेने तो मुद्दा लक्षात आणून दिला की इतका चांगला कायदा झाल्यानंतर सुद्धा 300 लोकांनीच फक्त अप्लाय केला आहे आणि 13 लोकांना त्यातल्या परवडतं की नाही परवडतं त्यांनी भरून ती गुंठेवारी नियमित करून घेतली आहे। आणि त्यामुळे विधानसभा विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून नगरविकास खात्याचं लक्ष वेधावं लागणार आहे की अरे बाबा तुम्ही हे काय नव्याने केलं तयार, तर मी त्याची जबाबदारी घेतली आहे, विधानसभा उपाध्यक्ष जिरवळजींशी बोलून मी ती लक्षवेधी लावेन। हा एक विषय झाला की जो मोठा आहे, लाखो लोकांच्या एका अर्थाने भवितव्याशी जोडलेला विषय आहे की त्यांचं घर त्यांच्या मालकीचं होणार की नाही। शिक्षण मंडळाशी संबंधित खूप विषय होते, त्याच्यामध्ये भरती पेंडिंग आहे आणि इंग्लिश मिडियमची भरती ही पवित्र पोर्टलवरून करायची का महानगरपालिकेने करायची यावर धारणा स्पष्ट करणं हा जो शब्द आहे, म्हणजे हे सगळे ऐतिहासिकच शब्द आहेत, कशासाठी धारणा स्पष्ट करावी लागतं मला कळत नाही, पण त्या धारणा स्पष्ट करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडे गेले, अनेक दिवस फाईल पडून आहे। मग त्यात असं ठरलं की आता शिक्षण आयुक्तांबरोबर मीटिंग लावू, पण नॉन इंग्लिश मिडियमची जी नॉर्मल स्कूल्स आहेत त्याला मात्र पवित्र पोर्टलमधून घ्यावे लागतील। तर त्याची मान्यता महानगरपालिकेने दिली की आम्ही जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी ह्या भरत्या पूर्ण करतो। शिपाई आणि क्लर्क या विषयामध्ये सुद्धा मंत्रालयात फाईल गेलेली आहे, त्याचं पाठपुरावा आम्ही करायचं ठरलं आहे। आणि मुख्याध्यापकांची म्हणजे मुख्याध्यापक होण्यासाठीची प्रमोशन्स जे आहेत याच्यामध्ये 23 गावं आणि 11 गावांचं समाविष्ट झाल्यानंतर त्या भागातल्या अनेकांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतलेली की आमची सिनियरिटी कशी काउंट करणार, असे सगळे विषय होते। एक मेजर विषय होता तो शिक्षण मंडळाला स्वायत्तता, ती जर पिंपरी चिंचवडमध्ये आहे मुंबईमध्ये आहे तर पुण्यामध्ये का नाही, त्यावर कमिशनरने असं म्हटलं की मी चेक करून पाहतो। एक विषय RPIच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला की मध्यान्ह भोजन जे आहे ते बंद आहे आणि त्या काळामध्ये मुलांची खूप आबाळ झाली, पण त्याला आता काही पर्याय नाही, याचं कारण अंगणवाडी असेल बालवाडी असेल किंवा शाळा असेल बंद असताना ते देणार कसं, आणि 15 मार्चपासून ते सुरू होईल असं आजच घोषणा झाली आहे। त्यालाच पुन्हा एकदा कमिशनरांनी अधोरेखित केलं की बा आम्ही शाळा सुरू झाल्यानंतर हे सगळं सुरू करतो आहोत। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये एक रस्त्याचा विषय आहे मातोबानगरमध्ये, तर तो ऑलरेडी रस्ता आखला गेला आहे, त्याच्यावर महानगरपालिका निधी खर्च करून तो करायलाही तयार आहे, त्यातून त्या भागातल्या लोकांचा खूप मोठा फायदा होणार आहे। संबंधित दोन्ही बिल्डरांचं त्यावर एकमत होत नव्हतं, ते आता एकमत झालं, फक्त त्यांना तो शिफ्ट करून हवा आहे थोडासा की जेणेकरून दोघांची थोडी थोडी जागा जाईल। महानगरपालिकेने तुम्हा दोघांची कन्सेंट नसेल तर आम्हाला काही हरकत नाही असं मान्य केलं आहे। त्यात केंद्रीय संरक्षण खात्याच्या NOC चा विषय येईल, तो मी स्वतः दिल्लीत जाऊन पूर्ण करेन, आणि तो रोड जर झाला तर त्या भागामधली डेव्हलपमेंट थांबली ती पण होईल, ऑलरेडी जे लोक राहतात त्यांचाही फायदा होईल। असे काही विषय आज कमिशनरांशी संबंधित होते, वेगवेगळे पेंडिंग विषय ते स्पीडअप करा वगैरे असं झालं। मला असं वाटतं की ह्यावर काही विचारायचं विचारा।
दादा परवा जायकाचा प्रकल्प कंपनीकडनं केंद्र सरकारकडनं आणि जायकाकडनं मिळालेला आहे, पण टीकाशी होते की हा प्रकल्प व्हायला जवळपास 6 वर्ष उशीर झाला आणि 500-550 रुपये खर्च वाढला, तर याची जबाबदारी कोण घेणार असा एक प्रश्न त्यात उपस्थित झाला आहे. आणि हा सगळा म्हणजे काँग्रेसने अशी टीका केली की हे भाजपचं अकार्यक्षम लोकप्रतिनिधींचं ही जबाबदारी आहे, तर त्यांना तसा सत्कार द्यावा का असा त्यांनी काँग्रेसकडे टीका करण्यासारखे मुद्दे शिल्लक नसल्यामुळे इलॉजिकल गोष्टी ते जास्त उपस्थित करतात. लॉजिकच्या आधारे बोललं पाहिजे. मला वाटतं की माननीय महापौर महोदय आणि माननीय सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष नजीकच्या 2 दिवसामध्ये या सगळ्याची स्पष्टता आणणारी पत्रकार परिषद घेतील, तेव्हा तुम्हाला सगळ्यांची उत्तरं मिळतील. पण जायकापुरतं एखादं टेंडर निघाल्यानंतर एवढं मोठं टेंडर आणि त्याला फायनान्स करणारी जी एजन्सी असते त्यांनी त्याच्यामध्ये काही ना काही कारणाने ऑब्जेक्शन रेज केले की ते रिटेंडर होतं. एक इतक्या मोठ्या अमाऊंटचं टेंडर रिटेंडर झालं की त्याला पुन्हा रिडिझाईन करायला 60 महिने लागतात, कारण सगळ्या लेवलचे परवानगी लागतात. हे काँग्रेसला कळत नाही असं नाही, पण आता मुद्दे काहीतरी काढायलाच लागतील ना. कारण आमचा मेजर मुद्दा येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या महानगरपालिके निवडणूक आहेच की 50 वर्ष vs 5 वर्ष. की 50 वर्षात तुम्ही काय केलं, चला आम्ही जायकाला उशीर लावला पण फायनली थ्रू झाला आता, आणि उशीर का लावला तर टेक्निकल कारण होती, पण त्यातून जायका मार्गी लागेल, हां त्याच्यातून 24/7 मार्गी लागेल, त्यातून मेट्रो मार्गी लागेल. तुम्ही काय केलं तेवढं सांगा ना, कशाला नाही ते प्रश्न उपस्थित करतो. 1 लाख 24 हजार कोटी. मी पण जरा अभ्यास करतो आणि केंद्राला आपण हे म्हणू किंवा शेवटी तर लोन आहे, मात्र यांना रिपेमेंट करायचं आहे. आपल्याला अनुदान आहे, आपल्याला अनुदान आहे, केंद्र जायकाकडनं केंद्र पैसे तेवढेच मिळणार आहे, फक्त केंद्राने वापरायचे पुणे महापालिकेने वापरायचं एवढंच मुद्दा. त्या प्रोजेक्ट मध्ये ह्यांना वाढीव अमाऊंट आवश्यक असेल तर केंद्राने केली तो प्रोजेक्ट जर ऑलरेडी अमाऊंट जी मिळाली आहे ती पूर्ण होणार असेल तर केंद्र कशाला देईल. सगळ्यांना पुढचा प्रश्न विचारायचा, जसे तुम्ही ईडीच्या घोषणा आधी करताना मी याची घोषणा अशी करतो की योग्य ते करेन. मी अशा सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये 2 दिवसानंतर ह्या तिघांची एक प्रेस कॉन्फरन्स व्हायची आहे. आता लगेच ह्या विषयावरचं उत्तर द्यायचं झालं तर नदी सुधार झाला असं दाखवलेलं नाही आहे. तर आम्ही काय करण्याच्या दिशेने चाललो आहोत, हां मग आता जायका झाला का, मग त्याचा प्रचार करायचा की नाही, मेट्रो पूर्ण झाली का, व्हायची आहे पण ती होणार आहे की नाही. आणि त्यामुळे सुप्रियाताईंनासुद्धा मला असं वाटतं की पुरस्कार वगैरे खूप मिळत आहेत, परंतु बरोबरीने त्यांनी एकदा त्या होर्डिंगमध्ये नेमकं काय म्हटलं आहे आणि त्याचा अर्थ समजावून घेऊन बोललं पाहिजे. तरीही अशा सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ज्या आरोप करतात, ह्या आता तिघांना तेच काम आहे, त्यांनी प्रेस घेतली की लगेच घ्यायची आणि सगळ्या आकडेवारीचे मांडायचं, प्रशांत सरकारनं बरोबर घ्यायचं म्हणजे आणखीन आकडेवारी मिळेल. त्यावरही 2 दिवसानंतरच्या प्रेस मध्ये उत्तर दिलं जाईल. काही चौकटीच्या बाहेर झालं नाही. चौकटीमध्ये असणार जे आहे ते बरेच दिवस होत नाही, त्यामुळे चौकटीतला असणार जेव्हा होतं तर ते चौकटीच्या बाहेरचं वाटतं. त्यामुळे ठीक आहे, मी तेच म्हटलं तुम्हाला, एखादी गोष्ट चौकटीमधली असते, अनेक वर्ष ती केली जात नाही, ती अचानक केली गेली की वाटते की चौकटीच्या बाहेरची गेली. अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ती चौकटीच्या आतलीच आहे. ती चौकटीच्या आतली कशी आहे ते 2 दिवसाने यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कळेल. हा
बरं बोला नाही अजूनही त्या सुरक्षा विभाग वगैरे सगळं चालू आहे त्याचं ऑफिशियल डिक्लेरेशन दिल्लीहूनच करावं लागतं एक दोन दिवसात होईल बऱ्याच जणांच्या रिक्वा म्हणजे काय म्हणून आपण मागण्या जाऊन पडल्या आहेत की आमच्याकडे वेळ द्या आमच्याकडे वेळ द्या आमच्याकडे त्याच नाही आता टोपीनेच घोषित केलं आहे की आता आम्ही अनलॉक करतोय म्हणून पण मोदीजी येणार असल्यामुळे त्या सगळ्या नियमांचं पालन करूनच करावं लागेल मलाही तुमच्याकडूनच कळलं असं विरोधकांनी म्हणायचंच असतं ना काय बरं म्हणजे ते त्यांनी म्हटल्याबद्दलच त्यांना अप्रिसिएट केलं पाहिजे की बरं तुम्ही क्विक म्हणाला जसं अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये सुरुवातीला म्हणता म्हणता हळूहळू आवाज क्षीण झाला आणि आता अनिल देशमुख कोण असाच प्रश्न आपापसात ते विचारत आहेत तसं होऊ देऊ नका एवढंच माझं म्हणणं नाही नाही मी काय मी त्यातला तज्ज्ञ नाही आणि जर तिकडे चौकशी सुरू आहे तर मी काही टिप्पणी करणं हे त्या चौकशीवर असूच पाहिजे नाही मग ते किरीट सोमय्यांना विचार मी असं म्हणेन की एखादी चौकशी सुरू असते एखादा विषय न्यायालयात असतो हा त्यांच्या प्रश्नाला मी व्यवस्थित उत्तर दिलं की त्यांनी आरोप केले म्हणून आरोप करणारच फक्त ते आरोप नंतर क्षीण होत जातात आणि कोण अनिल देशमुख कोण भुजबळ भुजबळ 2 वर्ष बिचारे आतमध्ये होते नंतर नंतर कोणाला पत्ताच नव्हता की कुठल्या कोठडीत आहे आता अनिल देशमुख कुठे आहेत माहिती पण नाही आहे तसं हळूहळू आवाज क्षीण होईल माझं अशा विषयात अतिशय स्पष्ट म्हणणं आहे की ह्या देशामधली न्यायालय अजूनही रामशास्त्री पाळण्याचे निर्णय देत आहेत तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे तुम्ही गेल्या 27 महिन्यात न्यायालयामध्ये एकही केस जिंकू शकला नाहीत एकही केस जिंकू शकला परवाची राज्याची DGC केस सुद्धा तुम्ही हरलेला आहात हां OBC पॉलिटिकल आरक्षणच्या बाबतीमध्ये तुम्ही रोज डिले करताय पहिलं तर मला आज हे सगळं नवाब अली खान सोडा सामान्य माणसाचं बोला OBC पॉलिटिकल आरक्षणाची केस आहे कुठे अडकलेली मला काही कळतच नाही 8 तारखेला डेट होती मग ती 12 तारखेला गेली मग ती 14 गेली मग 16 गेली काय करतात त्यांचे वकील वाय दे आर नॉट मेन्शनिंग इन द सुप्रीम कोर्ट त्यामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची या देशातल्या सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे तसं तुम्ही न्यायालय हे आमच्या उगाचच आकसाने करतायत न्यायालय ठोकतील हो जसं ह्यांना ठोकतात तसं या पार्श्वभूमीवर म्हणजे नाही बघ त्यातही मला माहिती नसताना काही बोलणं बरोबर होणार नाही पण OBC पॉलिटिकल आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे वेळ पडली तर कायद्यात बदल करा फक्त एकदा तुम्ही किती दिवसात तो इम्पेरिकल डाटा आता काल पुन्हा एकदा आयोगाने म्हटलं की इम्पेरिकल डाटा आम्ही 6 महिन्यात तयार करू आणि काय चाललंय मला काही कळत नाही कधी म्हणता की तुम्ही 8 तारखेला कोर्टात हजर करणार आता म्हणता की आम्हाला वेळ लागेल आणि त्यामुळे विदाउट OBC पॉलिटिकल आरक्षण निवडणूक होऊ नये अंदाज चंद्रावर कधी जाता येईल असा मी अंदाज व्यक्त करू शकतो सूर्याला मी कधी कवेत घेईन असा अंदाज व्यक्त करू शकतो तसं मला हे तर निवडणूक आहे तेव्हा काय कार्यकर्ते कुठला हा मी त्यावरही म्हटलंय की माझ्या बोलण्यावर तरी बंदी आणू नका बाबा मला बोलायचा अधिकार आहे तुम्ही गलिच्छ बोलता त्याला परवानगी मी अतिशय सुसंस्कृत बोलतो त्याला का नाही परवानगी असं मी आता सांगितलं तर मजा जाईल ना तुम्हाला प्रेस कॉन्फरन्सला काही विषय ठेवतो ना विषय माझं काय म्हणणं आहे की कर नाही त्याला डर कशाला हा त्यामुळे ईडीच्या नोटीस आली तेवढं घाबरता कशाला एकतर त्याच्यातून चौकशीतून काही तथ्य बाहेर पडणार नाही आणि कोर्टामध्ये जाऊन न्याय मागता येतो कशासाठी आडाओरडा चाललाय गप आपलं न्याय सामान्य माणसाला किती वेळा अहो या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा म्हणून
पोलीस स्टेशन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत, हा त्यावेळेला त्यांनी काय करतं बिचाऱ्याने, दोन दोन तास नेऊन बसवतात, अस्वस्थ करतात. आणि त्या आमच्या चिंचवाडीची 71 जी केस काढली, सिव्हिल मॅटर केव्हापासून क्रिमिनल झाला मी जाणार आहे कोर्टात, त्या विषयामध्ये झालं आमचं ड्राफ्टिंग पूर्ण झालं. मी काय ऑथॉरिटी नाही, मी असं म्हटलं की या विषयामधलं जे तथ्य आहे ते 7 मार्च नंतर बाहेर पडेल. आता हे म्हणायला मला काही अडचण आहे का? मी काही चुकीचं म्हणण्याचं मला या लोकशाहीने स्वातंत्र्य दिलेलं आहे. मगाशीच विचारलं की अनिल देशमुख कुठे आहे, हा सगळा जो आव आहे तो एका स्टेज पर्यंत टिकतो. नंतर मी मध्ये एका प्रेस कॉन्फरन्स उदाहरण दिलं होतं त्या माकडीनीचं आणि पिलाचं, तर ती माकडीन जी आहे ती पिलाला छातीशी कवटाळून बसते पूर आल्यानंतर, मग ती खांद्यावर घेते, मग ती डोक्यावर घेते, तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं की पिलाला पायाशी घेते. ही यांची संस्कृती आहे. भुजबळांना 2 वर्षामध्ये कोणी भेटायला जात नव्हतं जेलमध्ये. आता बाकीचं मी सांगत नाही, माझ्यावर मर्यादा आहे, मी सुसंस्कृत माणूस आहे. असंच आता अनिल देशमुख यांनी परवा एकदा म्हटलं आहे की मी तोंड उघडलं तर मागत पडेल, ते उघडणार आहेत आता. पुन्हा एकदा हेच, ह्या देशात लोकशाही आहे, न्यायालय आहेत, कायदा आहे, त्यामुळे वर्तमानपत्र पण आहेत, त्यामुळे म्हणतायत तुम्ही छापताय, त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते होईल ना. मैंने मराठी में कहा कि सत्ता का दुरुपयोग यदि बीजेपी कर रही है तो कानून जिंदा है और न्यायालय बहुत निपक्षपाती इम्पार्शली डिसीजन दे रही है. हम पर जो अन्याय हुए 27 महीनों में हर विषय पे, हमारे 12 MLA को सस्पेंड किया गया, हम कोर्ट में गए, तारीख पे तारीख हुई लेकिन न्याय मिला. तो यदि उनको ऐसा लगता है कि ये विक्टिमाइजेशन है तो क्या ये विक्टिमाइजेशन नहीं है कि पिंपरी चिंचवड में हमारे शिवसेना के एक प्रमुख बीजेपी में आने के बाद 71 की सिविल सूट क्रिमिनल कर दी गई. अभी देखते हैं ना, मैं कोर्ट में जाता हूँ तो मैं जैसे कोर्ट में जाऊँगा, अभी इनके खिलाफ कुछ करने लायक नहीं है. वैसे यदि बीजेपी का केंद्र, बीजेपी का राज्य यदि उनको विक्टिमाइज कर रहा है तो उनके लिए कानून और कोर्ट है. हर एक का एक अंदाज होता है. हाँ, अभी मैंने 7 मार्च को कहा, थोड़ा 7 मार्च को होने वाला है, मेरा अंदाज है. और वह व्यक्त करने करने लायक डेमोक्रेसी इस देश में है. ठीक है, देखते असं आहे की पवार साहेबांचा नेहमीच प्रयत्न समाजामध्ये जातीयवाद निर्माण करण्याचा राहिला. मग कधी ते मराठे वर्सेस नॉन मराठे असा विषय सुरू करतात, तर कधी ते अल्पसंख्याक वर्सेस नॉन अल्पसंख्याक. आता हे त्यांचं 50 वर्षाचं चाललेलं राजकारण सगळ्या समाजाला माहिती आहे, आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एखाद्या वेळेस त्यांच्याबद्दल बरं मत निर्माण होईल, त्यांनाही माहिती आहे की हे मतासाठी चाललं आहे. पण नॉन मुस्लिम समाजाला हे माहिती आहे, ते कोणी त्याला लाईटली ते कोणी त्याला सिरियसली घेत नाही. किरीट सोमय्या शिवसेनेला तुमच्या माध्यमातून ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे त्यांना मी असं म्हणेन, आमच्या पार्टीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. संजय काकडे बरोबर एकदम संजय काकडे माझे अंदाज आज चुकले नाहीत. दादा माईक काढायचं, दादा माईक काढायचं, शर्टला माईक.
दादा।